नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण ओरिओ बिस्किटपासून चॉकलेट मोदक, चॉकलेट पेढा आणि चॉकलेट बॉल कसे बनवायचे ते बघणार आहोत. मी 30 रुपीज वाले 2 पॅकेट घेतलेले आहेत. तर याचे आपल्याला व्हाईट क्रीम सेपरेट करायचे आणि बिस्किट्स जे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. असे आपण चाकूच्या सहाय्याने काढून घेऊ एका बाउलमध्ये. ठीक आहे, तर बिस्किट जे आहेत आपल्याला थोडेसे क्रश करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. तर इथे आपली क्रीम काढून झालेली आहे. आता हे आपण बिस्किट्स बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून. तर आपण बिस्किटांची बारीक पेस्ट घेतलेली आहे. तुम्ही हवं तर याला चाळून देखील घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण लागेल तसं दूध घालून एक कणकेचा कसा गोळा बनवतो तसा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपली ही बिस्किटांची पावडर मळून झालेली आहे. आपण आता सारण बनवायला घेऊया. इथे मी साधारणतः 4 चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर घालते. छानपैकी मिक्स करून घेऊया. या क्रीमला आपण थोडस एकजीव करून घेऊया. तर इथे मी मोदकाचा साचा घेतलाय, त्याला थोडस तूप लावून घेऊया. पिठाचा मी एक छोटा गोळा तयार केलेला आहे, तो आता याच्यामध्ये घालून आपल्याला साईड छानपैकी असा दाबून घ्यायचा आहे. आता आपल्याकडे दोन्ही सारण आहेत, एक खोबऱ्याचं आहे एक क्रीमचं आहे. तर आपण दोन्हीचा वापर करणार आहे. आधी मी खोबऱ्याचा वापर करते. अगदी छोटंसं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण. आणि थोडंसं हे घेऊ, बिस्किटांचं हे घेऊ, पुन्हा वरतून आपल्याला तो पॅक करून घ्यायचा आहे छान. तर आपला मोदक छानपैकी तयार आहे. बघू शकता किती सुंदर दिसते. आता आपण ही क्रीम वापरूया, याला आता पॅक करून घेऊया. आपला हा देखील मोदक तयार आहे. तर आता आपण याचे चॉकलेट बॉल बनवणार आहे. तर इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे. तर आपला चॉकलेट बॉल तयार आहे. तर इथे मी चॉकलेटचा छोटा गोळा केलेला आहे, याला थोडस प्रेस करूया. आणि याच्यामध्ये ही छोटीशी क्रीम. आपला हा चॉकलेट पेढा तयार आहे. छान दिसतो ना. इथे खोबऱ्याचं सारण मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतले, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा या क्रीमचा देखील सारण म्हणून वापर करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मी मोदक देखील बनवले, चॉकलेट बॉल देखील बनवलेत आणि चॉकलेट पेढा देखील बनवलाय. तर आपण एक मोदक कट करून बघूया. बघू शकता. तर आजची आपली ओरिओ बिस्किटांपासून बनवलेल्या स्वीट्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि माझी व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. तर धन्यवाद.